नेतृत्व जेव्हा हरपतं तेव्हा प्रत्येकाला काही ना काही गमावलेलं असतं, आणि हे जे गमावणं असतं, या गमावण्याची जी पोकळी असते ती पोकळी फार मोठी असते. म्हणजे माझे मित्र आमदार अतुल शेटबेंके असतील, डॉक्टर अतुल असतील, अमित शेटबेंके असतील, यांनी पिकाचं क्षेत्र गमावलं. आमच्या काकू राजेश काकूंनी पतीचा जो आधार आहे तो गमावला, पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी एक हक्काचा आधार गमावला. माझ्यासारख्या नुकतंच समाजकारणात राजकारणात पाऊल ठेवणाऱ्यांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा केवळ कर्तृत्वाच्या जोरावर राजकीय क्षेत्रामध्ये ठसा उमटवता येतो याचं एक असलेलं समोर असलेलं उदाहरण, एक आयडॉन हा आमच्यासाठी हरपला. एक वस्तुस्थिती की जेव्हा आई जाते तेव्हा पायाखालची भुई जाते, आणि जेव्हा वडील जातात तेव्हा डोक्यावरचं आभाळ जातं, आणि जेव्हा वडिलांचं कर्तृत्व हे आभाळ इतकं मोठं असतं तेव्हा ती पोकळी ही कायम जाणवत राहते. आणि 5 वर्षांपूर्वी जेव्हा माझे वडील गेले तेव्हा आयुष्य जे काही शिकवतं ते फार महत्वाची गोष्ट होती. वडील गेले आणि वडील गेल्यानंतर अवघ्या 3 दिवसानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या मालिकेचं चित्रीकरण करायचं होतं. तेच प्रसंग होता की घरचं दुःख सांभाळायचं की 157 देशांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोचवायचा आहे. आणि तिसऱ्या दिवशी चित्रीकरणाला उभा राहिलो. चित्रीकरणाला उभा राहिल्यानंतरच एक वाक्य फार महत्वाचं जे मी माझ्या मित्रासाठी जे मी अनुभवलं ते आमदार अतुल शेटबेंकेंसाठी जरूर सांगेन. त्या चित्रीकरणातलं एक वाक्य होतं, राजाला आपलं काळीज तलवारीच्या धारेवर ठेवून रयतेचा संसार करायचा असतो, त्यामुळे राजाला रडायची परवानगी नसते, त्याने रडावं ते फक्त आंघोळीच्या वेळी डोळ्यातलं पाणी आणि आंघोळीचं पाणी यातला फरक कळून न देता. हे जे रयतेच्या साठी चाललंय हे चालायची ताकद आई जगदंबा माझ्या या तरुण मित्राला कायम देव. कारण चालताना जर ठेच लागली ना तर बाळा तुला लागलं का हे आई विचारत असते, पण चालताना ठेच लागल्यानंतर कळवळणाऱ्या बाळाला उठ तुला लढायचंय ही प्रेरणा देणारा कायम बाप असतो, आणि त्यामुळे ही पोकळी ही उडी ही कायम जाणवत राहील. आणि तेवढंच खर तर तालुक्याच्या वतीनं खर तर आमच्या राजेश काकूंचे आभार मानतो. कारण जेव्हा कर्तृत्ववान माणूस माराम तुडवत असतो तेव्हा त्या माणसाच्या मागे त्याची सावली चालत असते. चालणारा आपल्याला माणूस दिसतो पण ती सावली कुठल्या काट्या कुट्यातून कुठल्या दगड धुंड्यातून जाते हे आपण कधीच बघत नाही. आणि स्वर्गीय वल्लभशेठ बेंके साहेब हे जेव्हा तालुक्यासाठी अहोरात्र राबत होते तेव्हा ही माऊली त्या सावलीसारखी वल्लभशेठच्या मागे कायम उभी होती. या संपूर्ण परिवाराला या दुःखातून सावरण्याची ताकद आई जगदंबा देव. आणि खर तर या तिन्ही जे माझे मित्र आहेत यांच्यासाठी मनापासून एक कौतुकाची एक आदराची भावना अशासाठी आहे की वल्लभशेठचे जे 3 गुण होते फार महत्वाचे, हे 3 गुण या तिन्ही सुपुत्रांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आलेले आहेत. म्हणजे जे संवेदनशीलता असते, समाजाप्रती असलेली कृतज्ञता असते हे डॉक्टर अमोल यांच्या वर्तणुकीतून त्यांच्या कामातून ठाई ठाई जाणवत राहतं. प्रशासनावरची जी एक पकड असते ती यांचे मित्र आमदार अतुल शेटबेंके यांच्या कार्यातून जाणवत राहते. आणि कुठल्याही कार्यकर्त्याला आपलंच करण्याची जी एक हातोटी आहे ती आमच्या अमित शेठच्या प्रत्येक वागण्या बोलण्यातून जाणवत राहते. आणि या सगळ्यांना एकत्रित बांधण्याचं एक फार महत्वाचं जे काम आहे ते आमच्या राजाशी काकूंच्या माध्यमातून होत असतं. ही वल्लभशेठच्या जाण्यानं जी एक पोकळी निर्माण झाली आहे ही पोकळी भरण्याची ताकद आई जगदंबा केवळ बेंके परिवाराला नाही तर संपूर्ण तालुक्याला देऊ हीच आई जगदंबेकडे प्रार्थना करतो. संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या संपूर्ण पक्षाच्या वतीनं मी स्वर्गीय वल्लभशेठ बेंके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.